सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या काळामध्ये अनेक जण 9 दिवस उपवास करतात. बऱ्याच व्यक्तींसाठी या उपवासाच्या दरम्यान भगर या पदार्थाचा आधार असतो. मात्र हीच भगर विषारी का ठरते असा सध्या प्रश्न पडलाय. कारण औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतनं विषबाधा झाल्याचं समोर आलंय. ऐन नवरात्रोत्सवामध्ये अशी विषबाधा होत असल्यानं नागरिक आणि प्रशासन सुद्धा सध्या चिंतेत आहे. नमस्कार, मी डॉक्टर योगेश गवळी, संजनी हॉस्पिटल गंगापूर येथे असतो. तुमच्या रुग्णालयात काल मध्यरात्री 5 रुग्ण एक भगर खाल्ल्यामुळे, उपवासाच्या दिवसामध्ये भगर रात्रीला खाल्ली, त्यानंतर त्यांना पोटदुखी, चक्कर आल्यासारखं आणि खूप डोकं आणि पोटदुखणे या कारणासाठी ते हॉस्पिटलला आले होते. ते त्यानंतर त्यांना आम्ही प्राथमिक उपचार करून सर्व त्यांची प्रकृती तशी सुधारते येतात. काळजी म्हणून आम्ही सर्व रुग्णांना सध्या अतिदक्षता विभागातच ठेवलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत साधारणतः 1-10 तास झाले तरी कोणाचीही प्रकृती अशी काही चिंताजनक नाही आहे, सुधारते. तर राज्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये भगर खाल्ल्यानं आजारी पडणारे रुग्ण आपल्याला दिसतात. कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णा, अगदी सर्रास उपवासाच्या दिवसांमध्ये भगर खाल्ली जाते पण भगरीतनं विषबाधा होण्याचं प्रकरण गंभीर आहे, या विषबाधेची काही कारणं आता समोर आली आहेत का? सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांनी सांगितलेलं कारण असं आहे की पॅकिंग भगर ती कधी पॅक केलेली असते हे माहीत नसतं आणि एखादं अन्न ज्यावेळेस एखादं भगर म्हणजे एक प्रक्रिया करून छोटे छोटे त्याचे दाणे केलेले असतात आणि ते या ठिकाणी पॅकिंग केले जातात, त्यामुळे हे कधी केलेले आहे त्यावरनं त्याच्यामध्ये विष उतरतं का या सगळ्या संदर्भात देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र आत्तापर्यंत औरंगाबादमध्ये ज्या 300 पेक्षा अधिक केसेस गेल्या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या रुग्णालयात, खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचं कारणही त्यांनी अशा प्रकारची पॅकिंग भगर खाल्ल्याचं त्या रुग्णांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे केवळ औरंगाबादच नाही तर जालनामध्ये असेल, परभणी असेल, बीडमध्ये असेल, या ठिकाणी देखील अशाच प्रकारची भगर खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास जाणवत आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागत आहे. आता सर्वात महत्वाचा भाग असाच आहे की का अशा प्रकारचं विष होतं, तर काही डॉक्टरांचं त्या संदर्भात म्हणणं असं आहे की एखादं शिळाहन्न खाल्ल्यानंतर आपल्याला जशा प्रकारचा त्रास होतो तशाच प्रकारचा त्रास हा या भगर खाल्ल्यामुळे होतो आणि त्यामुळे भगर खरेदी करत असताना त्याची पॅकिंगची जी तारीख आहे ती पाहणं महत्वाचं आहे आणि ती फार जुनी असू नये अशा प्रकारचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक आणखीन वेगळी बाब सांगायची झाली तर जे रुग्ण दाखल झालेले त्यामध्ये 80% महिलांचा समावेश आहे, कारण की सध्या आपण पाहिलं तर उपवास सुरू आहेत आणि उपवास सर्वाधिक महिला जास्त करतात आणि त्यामुळे महिलांचं प्रमाण जास्त आहे. मुलांचं देखील प्रमाण आहे, कारण घरी ज्यावेळेस भगर केली जाते त्यावेळेस लहान मुलं असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी देखील खाल्लेली आहे, वयोवृद्ध लोकांनी देखील खाल्लेली आहे, त्यामुळे त्यांना देखील अधिकचा त्रास जाणवत आहे आणि त्यामुळे खरं तर आता यामध्ये संशोधन किंवा अधिक पुढे जाऊन लोकांची जागृती करणं गरजेचं आहे की काय नेमके कारण आहेत, कशामुळे किती दिवसानंतर भगर खावी का न खावी या सगळ्या संदर्भात मात्र आता प्रशासनानं पुढे एक पाऊल उचलून हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे उपवास येतात 8-10 दिवसाचे त्या त्या वेळेस अर्थातच गरजेची आहे, कारण भगर उपवासामध्ये अगदी खाणं खूप सर्रास आहे आपल्याकडे, त्यामुळे जागरूक रहा, काळजी घ्या आणि मगच अन्न पदार्थांचं सेवन करा, हेच आपण सांगूया. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.